अमरावती जिल्ह्यामध्ये 541 ग्रामपंचायतीकरता 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्याकरिता ग्रामीण भागात प्रचाराला चांगला जोर पकडला आहे. घरोघरी प्रचार करण्याबरोबरच मोठमोठाली पोस्टर, सोशल मीडिया, ऑडिओ टेपचा वापर प्रचारामध्ये महत्त्वाचा ठरत आहे. जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतसा प्रचाराला वेग वाढत आहे. ग्रामीण भागात प्रचारादरम्यान प्रत्यक्ष घरभेटीवर जास्त भर दिसून येत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत प्रचार करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उच्च शिक्षित आणि तरुणाईचा वाढता ओघ दिसून येत आहे. आपल्या प्रभागातील मतदारांना स्वतःच्या बाजूने वळवण्याकरता प्रत्येक उमेदवार शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शनिवारी नांदगावपेठ ग्रामपंचायतीचा निवडणूक प्रचार करताना संपूर्ण परिसर पिंजून काढत असल्याचं चित्र दिसून आलं. आप देख सकते हैं यहाँ पर आदिवासी लोगों का एरिया है. यहाँ पर अभी 20 से 35 सालों से रह रहे हैं. अभी तक के उनका घर नहीं है, लाइन नहीं है, कोई बात की सुविधा नहीं है. अंधेरे में बच्चे पढ़ रहे हैं. यहाँ पर कोई ऐसा कोई राजनीति कोई इंसान आकर हमारी तरफ कोई देखे नहीं कि यहाँ पर कौन सी परिस्थिति में रह रहे हैं. और आज से जो भी हमारा कार्य करेंगे और आज से करते आ रहे हैं उनको हमारा फुल सपोर्ट है और आगे भी रहेगा. गावाच्या दर्शनीय आणि गर्दीच्या ठिकाणी प्रचाराचे होर्डिंग झळकत आहे. घरावर तसेच ऑटोरिक्षावरून प्रचार देखील होताना दिसून आला. जो सामान्यांसाठी नेहमी धावून येईल अशा उमेदवारालाच निवडून देणार असं मत काही मतदारांनी यावेळी व्यक्त केलं. आमच्यासाठी आता हे आम्हाला करून देणार, त्याच्यासाठी आम्ही करू. अच्छा, काय इथे काय होतं, आता कामं वगैरे काही झाले होते? आता काय, आता घरकुल हे आम्हाला दिले, आता दिन ना आम्ही त्याच्यासाठी. किती वर्षापासून झोपडीत राहून राहिले तुम्ही? लई वर्षापासून, लहान होतो बचपन आमच्या गेले इथं आणि लग्न झाले, मोठे जवान लेकर लग्नामध्ये आले, तेव्हापासून कष्ट करू राहिलो आम्ही. कष्ट करू राहिलो दिवामध्ये, अंधारामध्ये लेट नाही, नळ नाही, पाणीसाठी आम्ही किती शिवा खालतून कमराच्या खाली. हा, तुमचं मला मत कोणाला राहील? मग मत आता तुमच्यावर राहील, मग आमच्यासाठी बी केलं पाहिजे ना. आमच्या म्हणणं एवढंच आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.